वर्णव्यवस्था हे रिझर्वेशनच आहे मराठे पुढारलेले नव्हते उत्पादनाचं साधन कोणतं आहे शेती आहे मग शेती चांगलं कोण करणार तर ते माळी समाज करणार की शेतकऱ्यांचे तीन आपल्याकडे जाती आहेत एक शुद्ध शेतकरी म्हणजे कुणबी म्हणजे मराठा इन्क्लुडिंग मराठा म्हणजे म्हणजे मराठ्यांचे खरे पाटीराखे शेत फुले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून माग असलेले आहेत मराठी फक्त ते काय म्हणणार की हे मराठा शुद्ध आहेत ते कुठले आले क्षेत्रिय तर ती पूर्वीची याची सवय लागलेली राज्यकर्ते म्हणून मिरवायची ती सहजासहजी सोडता येत नाही ते सगळे प्रोटोकॉल पाडले पाळले पाहिजेत आपण मिशेल तूप लावलं पाहिजे राज्यकर्ते झाले म्हणून सुधारले असं होत नाही लक्षात घ्या सगळे मराठे शेती करणाऱ्या असल्यामुळं त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडणार तुम्हाला तर हा जो लोकांचा एक गैरसमज ना की सत्ताधारी वर्गे म्हणून खेडेपाड्यात तुम्ही जा ना मराठवाड्यात जा ना कुठली सत्ता आणि कुठलं काय राहू तरंगे पाटील ही गरज आहे लोकांची कुणीही जरी आला असता तो प्रश्न घेऊन तरी लोकांनी त्याला पाठिंबा दिला असता तो त्यांचा प्रश्न आहे तुम्ही तुम्ही आर्थिक असला की होणारच नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गेले काही दिवस पुन्हा एकदा महाराष्ट्रात आरक्षणाचा जातींचा प्रश्न वाढलाय त्याची चर्चा वाढली आहे मराठा आरक्षणाबद्दल मनोज जरांग यांचं आंदोलन चालू आहे ओबीसी आरक्षणाबद्दलही आंदोलन झालं तिथेही महाराष्ट्रातले मंत्री जाऊन आले आणि एकूणातच गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महिन्याभरापूर्वी झालेल्यासुद्धा गल्लोगल्ली गावोगावी जातीवरून भांडणं झाल्याचं दिसलं त्याचे रिपोर्ट आज आपण बघितले एकूणातच जाती महाराष्ट्र आरक्षण हा प्रश्न आज कुठे येऊन ठेपला आहे त्याची मुळं कुठं आहेत सुरुवात कुठून झाली आणि या सगळ्याला उत्तर काय या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्याबरोबर आहेत या क्षेत्रातलं तज्ज्ञ दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सर आपण त्या त्यावेळी आरक्षणाच्या जातीच्या मुद्द्यावरती बोललो पण आपल्या प्रत्येक मुलाखतीनंतर हा प्रश्न अधिकाधिक तीव्र होताना दिसतो उत्तराकडे येऊ पण त्याच्या आधी हे किती पाठीमागं जातं याची मुळं कुठं कुठं सुरू होतात की जिथून आज आपण येऊन थांबलो इथं रिझर्वेशन किंवा राखीव जागा वगैरे म्हणजे त्याला काही म्हणा हा आपल्या समाजव्यवस्थेचा भाग होता पूर्वी पूर्वीपासून होता वर्णव्यवस्था ही रिझर्वेशनच आहे की अमुक व्यवसाय अमुक वर्णाच्या लोकांनी करायचा रिझर्वेशन आहे आता ही व्यवस्था योग्य आहे याचं समर्थन धर्माच्या आधारे कोणी करायचं तर ते ब्राह्मणांनी करायचं hmm. आणि या व्यवस्थेचं संरक्षण कोणी करायचं ते क्षत्रियांनी करायचं असं hmm. हे पहिल्यापासून आपल्याकडं चित्र तुम्हाला दिसतं म्हणजे अगदी महाभारताच्या काळात बघा रामायणाच्या काळात बघा नंतर काय स्मृतींच्या वगैरे वगैरे सगळ्या काळामध्ये इस्लामचं आक्रमण आलं तरीसुद्धा आपली हीच व्यवस्था होती जे छोटे छोटे राजे चुकून माकून राहिले असतील कोणी राजपूतांसारख्या वगैरे कशा संस्था त्यांची परिस्थिती संस्थानांसारखीच होती तिथंही असंच आहे म्हणजे मांडलिक राजांच्या संदर्भामध्ये असं बदल करून करावा असं काय कोणाला पूर्णपणे वाटलं नाही अगदी आपण आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण घेऊ ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपण जर पाहिला तर महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याची स्थापना करताना राज्याचं एक प्रधान मंडळ लागतं त्याला आपण अष्टप्रधान आणि लोकांचे मतभेद आहेत की म्हणजे ते नेमके कुठनं घेतले ते याज्ञेवल्के स्मृतीतनं आणलं की चाणक्याच्याकडनं आणलं कौटिरल्याकडनं की आणखीन त्याच्यावरती इस्लामचा काही प्रमाणात प्रभाव होता का त्यांच्या व्यवस्थेचा वगैरे वगैरे ती चर्चा आपण सोडून देऊ पण तुम्हाला काय चित्र दिसतं त्या सगळ्या अष्टप्रधान मंडळामध्ये की आठपैकी सात जणं ब्राह्मण होते hmm. एक जो असायचा न्यायाधीश तो जर सोडला त्या सातपैकी आठवा सेनापती मराठा आहे नंतर सातवा न्यायाधीश तो न्यायाधीश ब्राह्मण असला तरी बाकीचे उरलेले अगोदरचे सहा आणि त्यात फरक काय असायचा की तो न्यायाधीश लढवायला नसायचा त्याला रणांगणावरती जायची जायची पाळी न्यायची त्याच्यावरती उरलेले अगोदरचे सहा त्यातले बहुतेक सगळे हे लढवई होते म्हणजे मंत्रिमंडळाचं काम पाहताना ते आवश्यकतेनुसार लढाया करायची म्हणजे मोरपंत यांनी खूप लढाई केल्या आपण इतिहासात जाणतो त्या तपशिलात मी जाणार नाही तर जाता जाता सांगतो म्हणजे mm -hmm. त्यातली गंमत कशी आहे की आपल्याकडं एक वाद मधल्या काळात निर्माण झाला की प्राईम mm -hmm. मिनिस्टरला काय म्हणायचं प्रधानमंत्री म्हणायचं की पंतप्रधान म्हणायचं mm -hmm. आहे ना mm -hmm. तर हे तुम्हाला मी सांगतो अष्टप्रधान मंडळातल्या या सात लोकांना त्याच्या पुढे पंत शब्द आहे पंतप्रधान पंत सचिव पंत अमात्य हे सगळे पंत आहेत पंत म्हणजे पंडित पंडितचा तो मराठी रूपांतर झालं आणि तो ब्राह्मणच असणार त्यामुळं पंत प्राईम मिनिस्टर जेव्हा ब्राह्मण असतो तेव्हा तो पंतप्रधान म्हणावा पण जेव्हा ब्राह्मण नसतो म्हणजे व्ही पी सिंग उदाहरणार्थ जे कुणी नसतील ते ब्राह्मण शास्त्री लालबहादूर शास्त्री हे मुख्यप्रधान असं आपण करू शकतो असो म्हणजे त्यात त्यातला याचा भाग सोडून द्या पण मुद्दा एवढा आहे की छत्रपतींच्या राज्यामध्ये अशा प्रकारे सात मंडळी ब्राह्मण असायची छत्रपतींच्या नंतर संभाजी महाराजांनीसुद्धा तीच पद्धत चालू ठेवली तीच बदल नाही केला म्हणजे जरी त्यातल्या काही मंत्र्यांनी त्यांच्या विरोधामध्ये काही फितुरीची कारवाई वगैरे केली त्यांना शिक्षा पण दिली पण ती व्यक्ती म्हणून दिली तो ब्राह्मण जातीचा प्रतिनिधी आहे वगैरे म्हणून दिलेली नाही असा आणि त्याच्याऐवजी नेमला तो ब्राह्मणच असेल परत राजा महाराजांच्या काळामध्ये हीच व्यवस्था होती ताराबाईंच्या काळामध्ये हीच व्यवस्था होती मधल्या काळात शाहू महाराज इकडे आले सुटून मोगलांच्या ताब्यातून त्यांच्याही दरबारामध्ये तीच व्यवस्था होती पंतप्रतिनिधी उदाहरणार्थ mm. तर ही एकूण व्यवस्था एक mm. त्या काळामध्ये होती म्हणजे हे परत एक प्रकारचं रिझर्वेशनच येणार आणि लक्षात घ्या ते तुम्ही कसं होतं की आपण आजच्या चष्म्यातनं त्या गोष्टींकडे पाहतो ती अख्खी सिस्टीम म्हणून तुम्हाला पाहावं लागेल त्या सिस्टीमची ती एक गरज असते हे यांनी हे करणं त्याने ते करणं आणि अर्थात शुद्ध माणसं जी असतात ना ती काय करतात माहिती का जा 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 जा? ती सिस्टीम तर त्यांना मोडता येत नाही ती काय कोणाच्या हातात नसते ती कशी खिळखिळी झाली ते मी सांगेन तुम्हाला नंतर तर मग ते काय करतं की त्याचा चांगलाच जा? उपयोग कसा करून यायचा घ्यायचा त्यातले दोष कसे काढायचे बाजूला म्हणजे जसं या सगळ्या ब्राह्मण मंत्र्यांना पंतांना शिवाजी महाराजांनी तर तलवारच दिली का लढायची हातामध्ये म्हणजे त्यांनी तिथे त्या वर्ण वर्णधर्माचं उल्लंघन केलेलं आहे लक्षात घ्या ब्राह्मण तसं लढायला नाही पाहिजे पण हे लढले आणि हे तुम्हाला सांगतो किती पक्कं होतं बाळाजी आवजी चिटणीस ही शिवाजी महाराजांचे खूप जवळचे कारभारी वगैरे वगैरे आणि त्याने एवढं चांगलं काम केलं ना की बाळाजी आवजीला काहीतरी बढती द्यावी म्हणजे चिटणीसही सोडून म्हणून त्याने विचारलं की तुम्ही दुसरं काय होता का म्हणून अशी कथा आहे म्हणजे त्यांनी नकार दिला म्हणजे ते आहेत पण ते राहू देत बाळा यावजीची द्याची त्याला बोला हरकत नाही hmm. आम्ही आमचं करतो तो त्यांना ते त्यांचं करू द्या अशी ही एक व्यवस्था त्या व्यवस्थेच्या अंतर्गत मेकॅनिझम्स असतात म्हणजे त्याच्यातलं काही कमी जास्त झालं तर ते दुरुस्त कसं करायचं असं हे सगळं आत्तापर्यंत आपल्याला चाललेलं दिसतं hmm. मग याला हळूहळू छेद कुठे जात जायला लागला महाराष्ट्रापुरतं बोलतो मी की पेशवाई आली पेशवाईमध्ये राज्य कोणाचं होतं आता स्थूलमानाने लोकांतील ब्राह्मणांचं परंतु वर्चस्व कोणाचं होतं ते कोकणस्थ ब्राह्मणांचं म्हणजे mm. चित्पावनांचं त्यामुळं साहजिकपणे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य मिळायला लागलं नोकऱ्यांमध्ये पदांमध्ये राज्य प्रत्यक्ष कारभारामध्ये आणि मग आपोआप तुम्हाला असं दिसेल की बाकीच्या लोकांनी काय करायचं मग तेसुद्धा कर्तब कर्तबगार होते ना म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात तर मुख्यत्वे करून मराठे काय असतं प्रभू आणि ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण यांनी ते सगळं केलेलं बहुतेक ते फार फारच त्याच्यात मोठा वाटा आहे तर मग आता झाली का तिथं फार भांडणं भांडणं झाली म्हणजे झालीच नाही अशातलं भाग नाही पण मग ती भांडणं कशी झाली उदाहरणार्थ पुण्यामध्ये राघोबा दादा हा काहीतरी वेगळा करायला लागला मूळ मुख्य मुख्य पेशव्यांच्यापेक्षा वेगळा मग बाकीच्या लोकांनी काय केलं की कोकणस्थ सोडून इतर जे ब्राह्मण होते देशस्थ वगैरे आणखीन इतर काही लोक होते काही काय असतं असतील ते राघोबाच्या गटाला वाव मिळाले बरं हे पुढे पुरतं झालं पण ते थोडे असतील ना हिरवी काय करणार तुम्ही आणि राघोबाचं फार दिवस चाललं नाही मग तुम्हाला मी सांगतो दरम्यानच्या काळामध्ये काय झालं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या जातींच्या लोकांना इथे पुरेसा वाव मिळेना पूर्वीसारखा म्हणजे शिवशाहीसारखा त्यांनी आपापल्या वाटा चोखाळल्या दुसऱ्या आणि ते शक्य का झालं त्या काळात मराठ्यांचं राज्य वाढत गेलं विस्तार होत गेला mm. उत्तरेकडं गेले दक्षिणेकडं गेले आणखीन तिकडे म कुठे पूर्वेकडे गेले ओरिसा वगैरे मग मराठ्यांना गरज वाचायला लागली ना या सगळ्या प्रकारच्या लोकांची mm. कोकणच इतके संख्येने नक्कीच नव्हते की सगळ्यांची गरज पूर्ण करतील म्हणून mm. मग हे जे लोक होते ज्यांना पुण्यात फारसा स्कोप नव्हता पेशवाईत त्यांना तिकडच्या लोकांनी सत्ताधाऱ्यांनी बोलून घेतलं कुठे कुठे हां म्हणजे बडोदा संस्थांमध्ये काय असतं प्रभूंचं वर्चस्व झालं या सगळ्या नोकऱ्यांमध्ये mm. नंतर ग्वाल्हेरीमध्ये सारस्वत ब्राह्मणांना संधी मिळाली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल माजी शिंद्यांच्या काळामध्ये आपण इवन फ्रेंच लोकांना नोकरीला ठेवला आपल्या mm. दिबॉईन वगैरे सगळे mm. मुख्य सेनापती कोण होता दादा दा बक्षी mm. त्याचा असिस्टंट लखबा दादा आणखीन मंत्री वगैरे आडनावाचे लोक तिथे होते हे कसं काय आलं ते फ्रेंच सेनाने ऐकायचे जीवादाचे आणि जी। फार मोठं कर्तृत्व लढाईत कर्तृत्व केले आहे लोकांनी ते का झालं की जिथे स्कोप मिळणार तिथे जाणार इंदूरमध्ये बऱ्यापैकी देशस्थांचं होतं नागपुरात कराडे बामनांजवळचे होतं संस्थानामध्ये म्हणजे सांगायचा सा मुद्दा काय तर लोक निजामाकडे गेले मग ती प्रक्रिया जेव्हा शाहू महाराजांच्या दरबारात बाजीराव किंवा बाळाजी विश्वनाथचं पस्त वाढायला लागलं तेव्हा लोकांनी काही की नाही बाबा हे आम्हाला नाही पसंत म्हणून ती तिकडची वाट धरली निजामाकडे गेली चक्क पण मुद्दा काय की त्या काळामध्ये ही एक अंतर्गत मेकॅनिझम ज्याला म्हणतो आपण mm. ती तयार झाली यंत्रणा हे सगळे शॉक अपसर्ट करून घ्यायची कारण राज्य वाढलं डिमांड वाढला ओके okay. म्हणजे जरी म्हणजे डिस्पाईट हे सगळ्या त्या काळात भांडं मारा मारा झालं आहे सगळ्यांना माहिती आहे वगैरे 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 पण प्रत्यक्षात तिचं घडत होतं हे हे कुठे म्हणजे मराठ्यांचं राज्य असं जर वाढत गेलं असतं ना तर हे सगळे कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन म्हणतो ना आपण ते नॅचरल प्रोसेसमध्ये हे होत गेले असते प्रत्येकाला कुठंतरी ना कुठंतरी सांभाळून घेता आलं असतं हे झालं असतं ते झालं असतं पण ते व्हायचं होतं तिथे इंग्रज लोक आले हा मुद्दा आहे आणि इंग्रज आल्यानंतर काय झालं माहिती का इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी संस्थानांना हात नाही लावला मराठ्यांच्या बहुतेक मी विशेषतः उत्तर येतल्या त्यामुळं तिथली तिथली तिथलं स्ट्रक्चर तसंच राहिलं तर चळवळ तिथे नाही दिसत तुम्हाला mm. फारशी म्हणजे बडोदा तुम्हाला फार दिसणार नाही बरोबर mm. हां इंदोरमध्ये नाही दिसणार उदाहरणार्थ वगैरे वगैरे ग्वाल्हेरमध्ये नाही दिसणार कारण ते अपस करून घेऊ शकत होते आणि तक्रार नसायची कारण तुम्हालाही मिळालं ना जे पाहिजे ते यांनाही मिळतंय त्यांनाही मिळते मग त्यामुळं तिथे फारसं झालं नाही इथे मात्र सगळंच वेगळं झालं कारण काय केलं ब्रिटिशांनी पेशवाई पूर्णपणे खालसा केली एक नामं मात्र सातारेची गाजी ठेवली ते कोल्हापूरची गाजी ठेवली छोटी चुट छोटी संस्थानं दक्षिण भारतातली ती ठेवली बाकीच्या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला इंग्रजांनी आपलं पूर्णपणे राज्य स्थापन केलं तर तिथे काय झालं मग की हे जे लोक होते पूर्वीच्या जा काळात ज्यांनी राज्य केलं ज्यांना सगळ्यांना व्यवस्थित सामावून घेतलं होतं त्या व्यवस्थेने सगळं व्यवस्थित त्यांचं चाललं होतं विशेषतः मराठा समाज हेच मला सांगतो मी त्या तिचं इंग्रजांच्या काळात लढायाच बंद पडल्या ना त्यामुळे यांना स्कोपच मिळाला नाही येतात कुठं जायचं कोणाशी लढायचं त्यामुळं एक संपूर्ण भारतात पसरलेला एकेकाळी एक हा जो इथला समाज होता ना तो सगळा पूर्वीच्या काळात फक्त शेतीवरती अवलंबून असायचा तसंच आत्ता परत झालं म्हणजे mm. मराठा समाजाची ते लोक लाख म्हणतील की राज्यकर्ते राज, होते तेव्हापासून वगैरे यातल्या आतल्या गोष्टी आपल्याला नीट समजून घेता घेता आल्या पाहिजेत तर त्यामुळे ब्रिटिशांच्या काळात जास्तीत जास्त कोंडी कोणाची झाली होती ती मराठा मराठ्यांची झाली कारण ते सगळे शेतीवरती अवलंबून झाले एका झटक्यात पण मधल्या काळात शेती करण्याची त्यांची सवय बऱ्यापैकी तुटलेली होती तण म्हणजे चांगली शेती करण्याची काय असतात त्या जमिनी असायच्या त्या करू वगैरे वगैरे पण ते मुख्य व्यवसाय शेती राहिला नव्हता त्यामुळं परत शेती करतं जेव्हा ते वळाले ते ते ना तेव्हा त्यांना ॲडजस्ट करणं फार कारण एक तर आप। ती पूर्वीची याची सवय लागलेली राज्यकर्ते म्हणून मिरवायची किंवा ती असतेच ना आपोआप ती सहजासहजी सोडता येत नाही ते सगळे प्रोटोकॉल पाळले पाळले पाहिजेत आपण मिशेनं तूप लावलं पाहिजे म्हणजे ही म्हण नाही खरोखर असायचं तर तिथे सुरुवात झाली आहे सगळ्या घसरणीला कारण मुख्य व्यवसाय परत शेतीच इंग्रजांनी जी इंडस्ट्री आणली ना ती काही पुरेशी होती ती त्यांना जेवढी अन अनुकूल असेल तेवढी त्यांनी हो भारताचं mm. औद्योगिकरण करणं किंवा भारतात औद्योगिक क्रांती करणं हे काही इंग्रजांचं ध्येय नव्हतं त्यामुळं झालं काय माहिती आहे का आता तुम्हाला सांगतो म्हणजे आत्ता जो वाद चालू आहे की नाही फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला मी ती गोष्ट अशी आहे की कोण पुढारलेले लोक होते त्या काळामध्ये मराठे पुढारलेले नव्हते मग एकतर ते भूतकाळात काही प्रमाणात रममान झालेले होते शेती परत ते काय म्हण त्याला म्हणतो आपण शेतीच्या बॅकफूटवरती आले तलवार गेली शस्त्रास्त्र त्यांची बंदीच केली ना तो एक प्रश्न निर्माण झाला आणि मग अशा वेळेला शेती जर मुख्य तुमचं उत्पादनाचं साधन कोणतं आहे शेती आहे आपला संपूर्ण समाज आहे ॲग्रिकल्चरल समाज आहे मग शेती चांगलं कोण करणार तर ते माळी समाज करणार mm. बाग आहेत मराठे जिरायत शेत शेतकरी आहेत लक्षात घ्या आणि mm. हे कुणी सांगितलं हे सदनांमध्ये सांगत नाही हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचे तीन आपल्याकडे जाती आहेत एक शुद्ध शेतकरी म्हणजे कुणबी म्हणजे मराठा mm. इन्क्लुडिंग मराठा म्हणजे बरोबर आता ते शेती त्यांची शेती पूर्णपणे पावसावर तेव्हा अवलंबून म्हणजे आले दुष्काळ बंगलत हे इशारा जो लिहिलेला आहे ना महात्मा फुल्यांनी किंवा आणखीन शेतकऱ्यांच्या त्यांच्या डोळ्या पुढं पूर्णपणे कुणबी म्हणजे मराठा शेतकरी आहे म्हणजे मराठ्यांचे खरे पाठीराखे शेत फुले आहेत फक्त ते काय म्हणणार की हे मराठा शुद्ध आहेत ते कुठले आले क्षेत्रिय हे एवढा मुद्दा आला पण अदरवाईज त्यांच्या दृष्टिकोनातून मागासलेले आहेत मराठी तर हे फुलांचं वैशिष्ट्य आहे तर एक बागायतदार एक जिरायतदार म्हणजे मराठी हे माळी आणि शेतीबरोबर पशुपालन करणारे म्हणजे धनगर mm. आत्ता इंटरेस्टिंगली तुम्हाला सांगतोय की मराठा विरुद्ध ओबीसी चित्र तुम्हाला दिसलं तरी फ्रंटला कोण आहेत भुजबळ mm. आणि हा हे जमती ज्या गोष्टी असतात बघा आपल्याला इतिहासातसुद्धा सापडतात त्या तर अशी परिस्थिती आहे मग हे महात्मा फुलेंनी त्यांची बाजू मांडलेली आहे शिक्षणाचं शिक शिकायचं ज्ञान मिळवायचं सगळं ब्रामप्रांत सोडून दिलं ना मराठ्यांचे तर कुठं ज्ञानवंत आहेत त्या काळामध्ये अख्ख्या एकोणीसाव्या शतकामध्ये तुम्हाला असं आढळेल उत्तरार्धात दा, इंग्रज आल्यानंतर वगैरे वगैरे ज्ञाननिर्मितीमध्ये मराठ्यांचा फारसा हातभार नव्हताच mm -hmm. ते राज्य करत होते आणि हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे म्हणजे ती परत वर्णव्यवस्था आहे ना आपली जिथे कुठेतरी बुद्धी चालवावी लागती बहुतेक सगळ्या संस्थानांची दिवाण हे ब्राह्मण असायचे म्हणजे mm -hmm. चंद्रचूड असतील उदाहरणार्थ इंदूर संस्थांचे mm -hmm. कुठे असतील ग्वाल्हेरचे ते mm -hmm. सह्याजीरावांनी पर्यंत एक छेद दिला मग mm -hmm. त्या काळात ती गोष्ट लोकांना खपली नाही विशेषतः ब्राह्मणांना mm -hmm. तिकडे नंतर शाहू महाराजांनी दिला द्याट अपार्ट त्यांनी एक काय असतं प्रभूला दिवाण करून टाकलं हे हे जे चा अंतर्गत तर डायनॅमिक्स आहे ना ते आपल्याला समजलं पाहिजे नेमकं की कसं होत गेलं पण मुद्दा काय मराठे तेव्हा मागसलेले आहेत आणि एकोणीसशे नऊच्या दरम्यान जी गोष्ट तुम्हाला सांगतो नुकतीच जागृती झाली म्हणजे सुरुवात केली महात्मा फुल्यांनी हे त्यांचे ऋण सगळ्यांच्याच वरती आहेत त्यांनी काय असा भेदाभेद केला नाही पंक्तीप्रपंच केलं नाही हा मराठा आहे हा कोण ब्राह्मण आहे हा माळी आहे किंवा वाटेवर तर ज्यावेळेला म फुल्यांनी चळवळ सुरू केली तेव्हा त्याच्यातनं पहिल्यांदा काय निघालं त्यावेळेला निवडणूक वगैरे नसायच्या ना mm. या जातींनी पहिल्यांदा शिक्षण परिषदा काढल्या मग mm. मराठा शिक्षण परिषद दरवर्षी अधिवेशन व्हायला लागली शिकलं पाहिजे माळी शिक्षण परिषद शिकलं पाहिजे होत गेलं आणि एकोणीसशे नऊदा अशी गोष्ट तुम्हाला सांगतोय मुकुंदराव पाटील त्यावेळेला दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र चालवायचे तर mm. त्यावेळेलाच माळी आणि मराठी यांच्यातला वाद सुरू झाला होता तर त्यावेळेला मुकुंदरावांनी दिलं की एवढे सगळे मराठे आहे तिचं त्यांचं एक चांगलं वर्तमानपत्र नाही आमच्यासारख्या mm. लोकांची अल्पसंख्य म्हणजे चांगली वर्तमानपत्र चाललेली आहेत मराठ्यांचं एकही वर्तमानपत्र नाही mm. मागासलेलेच आहेत राज्यकर्ते झाले म्हणून सुधारले असं होत नाही लक्षात घ्या मागासलेले आणि मग ते शाहू महाराजांनी सगळ्यांना शिकवण्याचा विडा उचलला आणि त्यांनी असा भेद नाही केला त्यांनी सगळ्या म्हणजे त्यांनी एकतर फुल्यांचं स्वप्न आरक्षणाचं पूर्ण केलं पहिल्यांदा था शाहू महाराजांनी mm. आणि ते करताना त्यांनी सगळ्या जातींना न्याय दिला सगळ्या जातींची तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय की सगळ्या जातींची हॉस्टेल्स वसतिगृह mm. तिथे आहेत सगळ्या लोकांना त्यांनी दिलं ना, ना पैसे दिले चालवायला mm. हा जो एक मराठ्यांच्यामधला उपजत नाही म्हटलं तरी राज्यकर्ता म्हणून मग तो अगदी वरच्या पातळीवरती असेल किंवा खालच्या गावाच्या पातळीवरती असेल बहुतेक लोकांना बरोबर घेऊन त्यांचं सगळं भांडणं म संघर्ष मिटवून हे करायचं ही सोपी गोष्ट नाही आहे तर काही प्रमाणात त्याला दंडशक्ती वापरावी लागते पण तेवढ्याने पाटील गुंड होत नसतो हे आत्ता अलीकडच्या काळामध्ये जी एक काय म्हणत त्याला प्रतिमा वगैरे निर्माण करण्यात आली असं नाही आहे म्हणजे असं असतं हो तर समाज चालत नसता लोकांनी कधीच फिकून दिलं असतं नुसत्या दादागिरीवरती चालत नाही समाज असो mm -hmm. म्हणजे तो वेगळा मुद्दा तुम्हाला सांगायचं काय होतं की शाहू महाराजांनी फुल्यांचं स्वप्न सो पूर्ण केलं म्हणजे आपण जेव्हा फुले शाहू म्हणतो mm -hmm. ते हे पाहिलं पाहिजे की दोघेही जातींच्या पलीकडे गेलेले होते शाहू महाराजांनी पहिला दिवाण त्यांचा कोण आहे म्हणजे ब्राह्मण नसलेला mm -hmm. ते सबनीस आहेत म्हणजे काय असतं प्रभू आहेत mm -hmm. वास्करराव जाधव हे नंतरचे दिवाण आहेत mm -hmm. हे हे समजून घ्या म्हणजे सगळ्या लोकांना आणि त्यांच्या निकटवर्ती जे आहेत निकट ना ती ब्राह्मण मंडळी येत हो एक सामाजिक समता आणायची म्हटल्यानंतर कुठल्या तरी जातीच्या इतर संबंधाला धक्का लागणारच आणि ते लोक त्यांच्यावरती जातीयवादाचा आरोप करणार हे ओघाने आलंच ना तो वेगळा मुद्दा तर अशा पद्धतीने मागास म्हणजे काय आता तो प्रश्न येतो मुद्दा बॅकवर्डनेस कशात आहे तर त्या काळामध्ये प्रचलित असलेला शब्द तुम्हाला सांगतो विद्येत मागासलेली जात विद्येत हे आत्ता आपण सोशली बॅकवर्ड म्हणतो हे आत्ता आलेला शब्द आहे शाहू महाराजांच्या काळात विद्येत मागासलेला समाज शिक्षण हे मुख्य आहे विद्येत मागासलेला समाज मग तो मराठा होता तर याला पुढे हे असं चाललं होतं याला पुढे टर्न कुठं मिळालं तुम्हाला सांगतो आता hmm. याला एक राजकीय स्वरूप कधी आलं बांधण्याच्या चवळीची सुरुवात राजकीय चवळ म्हणून झालेलीच नव्हती हो ती शाहू महाराजांच्या काय त्याला म्हणूयात आपण वेदोक्त प्रकरणात झाली त्यासंबंधी आपण पूर्वी बोललेलो आहोत त्याचं मी रिपीट नाही करत राजकीय त्याला वळंक द्यायला माहिती आहे का ज्या वेळेला पहिल्या महायुद्धानंतर भारतातल्या लोकांना काही एक राजकीय हक्क द्यायचे असं सरकारने ठरवलं म्हणजे काय करायचं की निवडणुकांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी काउन्सिलमध्ये गेले पाहिजेत mm -hmm. ही सुरुवात झाली आहे मॉन्टेग्यू चेम्सबर्ड यांचं कमिशन भारतामध्ये आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं सेटअप करायला सुरुवात केली तिथं काय शब्द आला माहिती आहे का की कौन्सिलमध्ये राखीव जागा ठेवायच्या रिझर्वेशन्स कोणासाठी वर्ग कसे गेले तर एक सगळ्यात महत्त्वाचा वर्ग म्हणजे मराठे आणि तत्सम mm -hmm. मराठे आणि तत्सम म्हणजे ते एकाच पातळीवरती आहेत दोघेही मागासलेले आहेत म्हणून एकत्र आले ना आणि मागासले पण म्हणजे विद्येत मागासले पण mm -hmm. म्हणून मराठी आणि तत्सम म्हणजे म्हणजे इंग्रजांचं सुद्धा परसेप्शन मराठ्यांच्याकडं पाण्याचं ते मागासलेले असंच आहे असंच होतं म्हणून मराठ्यांनी तत्सम मग तत्सम म्हणजे कोण म्हणजे अलीकडे आपण ज्या जातींना ओबीसीत वगैरे टाकलं तर नाही ते सगळे तत्सममध्ये येतात असा असा आहे पूर्वी तो एकत्र होता भाग आता त्यांच्यात भांडणं व्हायला लागली मराठी विरुद्ध तत्सम म्हणजे हे शंभर वर्षापूर्वीच झालं <laughs> झालं नाही सगळं मी म्हणजे मी माझ्या त्या एका माझं म्हणजे सध्या यु तुम्हाला कल्पना आहे युट्यूब चॅनल चालवतो एक महाराष्ट्र मंथन त्याच्यात ह्या गोष्टींचा वापर केलं आहे की हे शंभर वर्षानंतरचा इतिहास परत रिपीट होतो आपला तर मग ते मराठ्या आणि तत्सम आणि मग त्याच्यामध्ये भांडवचीच वाय सुरुवात झाली की, की मराठ्यांना किती जागा द्यायच्या आणि तत्समांना किती द्यायच्या रिझर्वेशनमध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि मग जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या हे लागलं ला सगळं काय म्हणत त्याला तर त्यावेळेला यांच्या यांच्यात परत भांडणं मारामाऱ्या सुरू झाल्या म्हणजे कोण कोण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्यामध्ये माळी लिंगायत इवन शिंपी ही सगळी म्हणजे होती ब्राह्मणांच्या जवळीमध्ये हे सगळे ब्राह्मणाच्या जवळीचा घटक होते आणि जोपर्यंत शाहू महाराज जिवंत तो होते तोपर्यंत सगळ्यांना एकत्रित नांदवायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं पुढे शाहू महाराज गेल्यानंतर ब्राह्मणचं चवळीचं नेतृत्व कोण करणार तेवढा समर्थ कोण आहे म्हणजे महाराजांचं सामर्थ्य अनेक गोष्टीमध्ये की तिथे थेट छत्रपतींची वंशज असल्यामुळं त्यांचा एक नाही म्हटलं तरी नैतिक दबदबा आहे दुसरं रिसोर्सफुल मनुष्य आहे तुम्हाला मदत करू शकतो त्यामुळे महाराज म्हणतील ती पूर्वदिशा होती महाराज गेले आणि यांच्या चवळीमध्ये फुटपाडायला लागली त्या काळातल्या ब्राह्मणच्या नेत्यांचे जर पत्रव्यवहार पाहिले तर फार इंटरेस्टिंग गोष्टी समोर येतात तर हे तेव्हा सुरू झालं आणि मग मी त्या माझ्या म एका सर्वांनी सांगितल्याप्रमाणे एकमेव मनुष्य या सगळ्या प्रवाहाच्या विरुद्ध पोणारा तो म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे त्यांनी बहुजन पक्ष काढला आणि तो आर्थिक वर्गावरती आधारित पक्ष आहे अक्रॉस दी कास्ट छोटे दुकानदार ब्राह्मण असला तरी तो बहुजन आहे विठ्ठलरामजींच्या म्हणण्याप्रमाणे अर्थात विठ्ठलराजींचं जे काय करायचं ते लोकांनी केलं त्यांना काय कुणीच त्याचे माग आले नाही त्यांना ते बंद करावं लागलं पक्ष एक निवडणूक झाली ते स्वतःही पडले त्याच्यातनं आणि मग पण तरी त्यांनी त्यांची हे सोडलेली नाही भूमिका सोडली नाही ना लगेच तडजोड नाही केली ते फक्त एवढंच म्हणायचे की राखीव जागा फक्त अस्पृश्यांसाठी पाहिजेत तो वेगळा मुद्दा आपण त्याच्यात असं जायचं नाही असो तर मग पुढे हे जे काही होत गेलं ना निवडणुका यायला लागल्या आणि मग तिथे आत असं मी मी असं म्हणालेलो आहे की विठ्ठलरामजींनी जी भाषा केली ती आंधळी कोशिंबीर चाललेली आपली की जी जात डुविजड होते इतरांना वर्चस्ववादी होते तिच्या डोळ्याला पट्टी बांधायची तिला आंधळ करायचं mm. आणि तिच्यावरती राज्य तिच्यावरती डाव आणि तिला इतरांनी टोच्या मारायच्या mm. विठ्ठलरामजी म्हणतात की एकेकाळी ब्राह्मण डुविजड होते म्हणून त्यांना त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधून आपण काय केलं तर सगळ्यांनी मिळून हे क हे करायला लागलं ला। आता म्हणजे लोकांना असं वाटतं की मराठी डोळे जोडवत आहेत mm. म्हणून इतर जे लोक आहेत ते जर मराठ्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधून त्यांना टोचणार विट्रम जे असं म्हणत आहेत आणि ते फार इंटरेस्टिंग आहे की हा जो खेळ आहे ना हा रोगच आहे म्हणले इतर रोग त्यांनी नाव दिलं त्या रोगाचं नाव हो काय इतर रोग ब्राह्मणेतर ब्राह्मण इतर सुरुवातीला लोकांना बरं वाटलं कोणाला तरी पकडायचं आणि त्याला त्याच्या डोक्यावर सगळं खापर फोडायचं बाकीचे सगळे आम्ही एक म्हणून सगळ्यांनी एकत्र आले मी मी सांगितलं उदाहरण दिलं म्हणजे ब्रॅकेट असतं कंस असतो कंसाच्या बाहेर कोणाला तरी टाकायचं म्हणजे त्यांनी खेळाचं उदाहरण दिलं मी गणितातलं देतो आणि मग आतले सगळे एक त्याची कुंडी करायची मग हळूहळू आतल्यांच्या लक्षात येतं की अरे आपल्यामध्ये सुद्धा कुणीतरी एक ब्राह्मण आहे म्हणजे वर्चस्ववादी आहे मग बाकीचे एकत्र येऊन त्याला कसं बाहेर काढता येईल कंसामध्ये मग तिथे मराठा मराठेत ही सुरुवात झाली गोष्ट आणि विठ्ठलरामजी म्हणतायत की ही ही सोपी गोष्ट नाही आहे त्यातनं निष्पन्न असं होतं की जो कुणी पुढे येईल म्हणजे उद्या आत्ता जे, जे बहुजन किंवा मा आ, काय म्हणतात त्याला म ओबीसी म्हणून एकत्र आहेत मराठ्यांच्या विरोधामध्ये उद्या त्यांच्या अंतर्गतसुद्धा जो कुणी डोळीजोड होईल बाकीचे एकत्र येतील हे विठ्ठलरामजींचं बाकी द्या शंभर वर्षपूर्वी आहे म्हणजे मग माळीविरुद्ध माळी इतर लक्षात घ्या धनगर विरुद्ध धनगर इतर त्यांचे त्यांच्यामध्ये मुळात मुलात हे मुळातच भूमिका चुकीची आहे माझं म्हणणं वेगळं आहे या बाबतीमध्ये की या पद्धतीने तुम्हाला नाही करता येणार या गोष्टी तर हा आपला पूर्वीचा इतिहास आहे आणि पुढे मग काय झालं आता थोडक्यात सांगतो पुढे असं झालं की हळूहळू हळूहळू ब्राह्मणी तर चळवळीमध्ये ब्राह्मणांना टार्गेट करून आपल्या हातात काय पडत नाही जेव्हा मराठ्यांच्या लक्षात आलं बेसिकली ब्राह्मणांच्या पाहिजे मुख्यत्वे मराठ्यांच्या लक्षात आलं ते त्यावेळेला ते काँग्रेसकडे गेले आणि स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये आले पण तत्पूर्वीचा जर आपण विचार केला ना तर हा इथे मुद्दा आला कुणबी मराठा तो हा हा एक हा सांधा आहे ह्या सगळ्या सगळे मराठे शेती करणाऱ्या असल्यामुळं त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडणार तुम्हाला त्यामुळे जरंगे पाटील त्यासाठी पाहिजे तशातला भाग नाही ती करतच होती शेती आणि कुणबी म्हणजे शेतकरीच ना mm. म्हणजे आता तुम्हाला राम कशाला उदाहरण मी तुकाराम महाराजांचं उदाहरण देतो बरे देवा कुणबी केलो म्हणजे कोण म्हणजे शेतकरी पोटे पिढिलो कहारे मोडी पुसे पिटी ढोरे बैल हाकावे लागतात बैल मशागत करून घेताना शेपटे पिरवावे लागतात मग mm. ते केलेलं आहे महाराजांनी कुणबी म्हणून केलं mm. तर हे आलं तिथं सगळं हे शाहू महाराजांच्यापर्यंत हां मग पुढे काय झालं माहिती काय हे सगळे स्वतःला कुणबी वगैरे हो म्हणवायचे म्हणजे म्हण सरकारचे लेखी पण कुणबी होते फुले त्यांना कुणबी आहेत शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांनी वेदोक्त चळवळ सुरू केली आणि म्हणाले आम्ही क्षत्रिय आहोत मग तो हक्क मिळवण्यासाठी लढले मिळवला बाकीच्याही मराठ्यांना साहजिक असं वाटणं आहे ना की त्यांचं अनुकरण आपण करावं हो, म्हणून बाकीच्या मराठ्यांनी सुद्धा नंतरच्या काळात स्वतःची नोंद कुणबी न करता मराठा करायला सुरुवात केली असा तो इतिहास आहे तुम्ही जितके मागे जाल तुम्हाला तिथं तुम्हाला कुणबी नोंद सापडेल बघा हे मराठा एक कुणबी आहेतच मुळा त्याच्याबद्दल दुःख व्हायचं काही कारण नाही आणि त्यांनी काही फरक पडत नाही ना फरक पडत नाही म्हणजे काय आत्ताचे जे, जे कुणी असतील लोक ओबीसी आणि कुणब्यांना ओबीसी म्हणून आरक्षण आहे तर हे मराठे कसे घुसत आहेत अशा प्रकारचा तो मुद्दा आत्ता चाललेला आहे इफ आय आय एम नॉट मिस्टेकल इथपर्यंत ती चवळ अशा पद्धतीने आली आणि मग पुढे काय झालं मराठे गेले याच्यामध्ये काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये गेल्यानंतर आपोआप मराठा ही बहुसंख्य जात आहे आणि आपण लोकशाही स्वीकारली हे बघा तुम्ही एकदा लोकशाही स्वीकारली ना तर लोकशाही तिच्या गुणदोषांसकट स्वीकारली पाहिजे लोकशाहीचं एक आम्हाला मान्य आहे आणि दुसरं मान्य नाही हे करून चालणार नाही हे लोकशाही हे काही परिपूर्ण व्यवस्था नाही आहे कुठ माणसाची कुठलीही व्यवस्था परिपूर्ण नसते कुठलीही नसते उपलब्ध व्यवस्थामध्ये लोकशाही वारी आहे पण लोकशाही पॅकेज आहे ना मराठी सत्ताधारी मराठी सत्ताधारी का मराठी सत्ताधारी कारण मराठी मराठी हे संख्येने जास्त आहेत जातू यार काय जात नाही या जनांना करा करू नका जनगणना ही उघड गोष्ट आहे त्यामुळे आपोआपच मतदारांची संख्या मराठ्यांची म्हणून जास्त आहे उमेदवारांची संख्या मराठी आपोआप म्हणजे प्रॉबेबिलिटीचा मुद्दा आहे आज स्टॅटिस्टिकल मुद्दा आहे आपोआप की आपोआपच त्यांचे जास्त उमेदवार निवडून जाणार मग ते मुंबईची हे असो काउन्सिल असो किंवा दिल्लीची असो आपोआप जाणार तेवढ्याने मराठे ॲज सच हे ठरत नाहीत म्हणजे राज्यकर्त्याने म्हणून पुढारलेले सुधारलेले ठरत नाही तर हा जो लोकांचा एक गैरसमज आहे ना की सत्ताधारी वर्ग म्हणून खेडेपाड्यात तुम्ही mm. जा ना मराठवाड्यात जाना कुठली सत्ता आणि कुठलं काय राह ठरापेक दोन तीन घरं असतात ते सगळं बघतात आणि बाकीचे आहेत तसे आहेत लोक mm. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे हा जो हो मराठ्यांच्याबद्दलचा लोकांनी हे केलेलं आहे सतत की सत्ताधारी सत्ता सत्ताधारी इतके मंत्री आहेत त्यांनी काही ठरत नाही हो हे स्टॅटिस्टिकल जे लोक आहेत ना लो तुम्हाला सांगतो तेच तुम्हाला गमो सांगतो एक फार चांगलं उदाहरण आहे उदाहरण कसं आहे माझ्या गोष्टी तुम्हाला सांगतो काय सांगतो की एक माणूस गेला एका ज्याला तिथे तलाव बिलाव होता पहिल्यांदाच तिथे आला होता त्याला पोहता येत नव्हतं त्यांनी शेजारच्या माणसाला विचारलं तिथे जो कुणी असायचं तिथं येणारा जाणार तिथलाच की किती खुली आहे म्हणली तलावाची ते म्हणलं काय नाही सरासरी पाच फूट आहे mm. सरासरी पाच फूट आहे याची उंची साडेपाच फूट तो म्हणला अरे आपण नाही आलं तरी जाऊ शकतो त्याने मारली उडी नेमकं त्या ठिकाणी दहा दहा फूट होती त्यामुळे हे किती टक्के सत्ताधारी आहेत किती आमदार गेले किती खासदार गेले याला तसं काही फारसं महत्त्व नसतं mm -hmm. हां एक गोष्ट आहे की ते त्यांच्या संबंधातल्या लोकांची कामं करतात पण त्यांच्या संबंधातील जर लोक असे किती असतात सांगा तुम्हाला हा व्यक्तिगत मुद्दा अ अचा ब पाहुणा आहे मग बातो अकडे क नंतर त्या बचा कोणीतरी क पावना आहे तर क बच्या माध्यमातून अकड जातो काम करून घेतो ही सिस्टीम नाही आहे हे व्यक्तिगत पातळीवरचं आहे त्याला मर्यादा आहे शेवटी आता इथे जेव्हा तुम्ही रिझर्वेशन ना तेव्हा तुम्ही सिस्टीमची गोष्ट बोलता hmm. तिथे कोणाला तरी बला घेऊन क कला घेऊन बकड जास्त काय राहणार नाही की तुम्ही आत्ता जर तुमच्याकडे असेल तेव्हा तो मुद्दा येईल उद्भ उद्भवल तो मुद्दा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आणि हे आणखीन आपण समजून घेतलं पाहिजे काय काय समजून घेतलं पाहिजे की हे जे काही सगळं चाललेलं आहे ते मराठवाड्यामध्ये जास्त करून आता पश्चिम महाराष्ट्रात किंवा इतरत्र दरंगे पाटलांना कुणी विरोध नाही करणार मराठ्यांच्यापैकी मराठा नेतृत्वांच्यापैकी किंवा तुम्ही असं बघाल की मागच्या अठरा एकोणीस सालच्या चळवळीत जे लोक पुढे होते त्यात शांत आहेत बरेचसे कारण हस्तक्षेप करणं म्हणजे तुम्हाला दरांगांच्याबद्दलही काहीतरी बोलावं लागेल लोक तुम्हाला विचारणार प्रश्न की तुम्हाला सगळं मान्य आहे का कुणी डायरेक्ट म्हणू शकणार नाही किंवा त्यातलं हे पटतं हे पटत नाही म्हणून त्यामुळं मुद्दा असाच आला परत तिथे की मराठवाडा मी तुम्हाला जे सांगत होतो ना मराठवाड्यामध्ये परिस्थिती अत्यंत भीषण आहे मराठवाड्यातल्या लोकांना हे आजची गोष्ट आहे गाव अनुशेष मराठवाड्याचा आहे ह्याची बोंब किती अनुवर्षांपासून चालू आहे महाराष्ट्रात ओ mm. किमान ऐंशी पंच्याऐंशीपासून ऐकतो आहे आपण हे त्यातनं मराठवाड्यात एक विद्यार्थ्यांची चळवळ झाली तुम तुम्हाला आठवत असेल का त्याची जुनी गोष्ट आहे बऱ्यापैकी ती सगळ्या लोकांनी केली ती फक्त मराठी किंवा हे नव्हते मग त्याच्यात बाजाराव असतील त्याच्यात आणखीन मला आता आठवत नाही नेमकं परंतु ज्यांना आपण महाराष्ट्रीय म्हणत नाहीत असे लोक त्याचे नेतृत्व करणारे होते म्हणजे मराठवाड्यांचे मराठवाड्याचा प्रश्नच वेगळा आहे आता ज्याप्रमाणे इतरांचा विकास झाला विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा खानदेशचा असू शकेल डेफिनेटली तितका मराठवाड्याचा झाला नाही mm. म्हणून हे जे प्रश्न आहेत ना खरे हे विकासाचे प्रश्न आहेत ना आणि जोपर्यंत शेती चालायची चांगली शेतीवरती अवलंबून असणाऱ्या लोकांचं व्यवस्थित असायचं तोपर्यंत हे चालू दिलं लोकांनी आता त्यांच्या गळ्याशी आलं झरांगे पाटलांच्या नेतृत्वाची श्रेणी काय आहे हे जे प्रश्न विचारतायत ना लोक मी त्यांच्याबरोबर सांगतो झरांगे पाटील ही गरज आहे लोकांची कुणीही जरी आला असता तो प्रश्न घेऊन शिक्षित अशिक्षित उच्च शिक्षित तरी लोकांनी त्याला पाठिंबा दिला असता कारण तो त्यांचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कसा पुढे गेला हे तुम्हाला सांगतो तो प्रश्न पुढे गेला आणि जास्त तो भीषण यासाठी झाला की हा सगळा समाज खेडेपाड्यामधला बहुजन समाज मराठा समाज हा शेतीवरचा अवलंबून असणार आहे पूर्णपणे शेतीवरचं अवलंबून आणि त्याचा परिणाम काय झाला शेतीवरचा अवलंबून असायचा की शेती दिवसेंदिवस तोट्यात जायला लागली पहिली गोष्ट नुसती तोटत नाही जायला लागली जशी आपली पुढची पिढी येते तशी शे शेतीची वाटणी होते कमी यायला लागले ला वाट्याला ला आणि मग करणार काही तर नोकऱ्या नोकऱ्याचे दोन प्रकार आहेत एक इंडस्ट्रीची नोकरी आणि एक सरकारी नोकरी इंडस्ट्रीची नोकरी करण्यासाठी वेगळं स्किल वगैरे लागतात ते स्किल प्राप्त करण्याची तिथं सोय नाही बरं ते क्ष कॉलेजमध्ये वगैरे जाऊन प्रवेश घेऊनच करायचं तर तिथे प्रवेश नाही mm. ही जी कुंडी झाली ना आणि आणखी तुम्हाला कुंडीची गोष्ट सांगतो आपण स्वतःला पुरोगामी वगैरे नेहमी प्रोजेक्ट करत असतो महाराष्ट्रामध्ये आपण एक गोष्ट केलेली आहे ही कुणी बोलणार नाही लक्षात घ्या आता मी बोलतो जबाबदारीने बोलतो आणि मला माहिती आहे की मला खूप शेया मिळणार आहे त्याच्यामुळं की हा जो अव्यापारी व्यापार केला ना आपल्या लोकांनी कोणता मुलींना हक्क द्यायचा म्हणजे समजा आली आता ते शेतीला गेलं खेडेपाड्यामध्ये खेड्यामध्ये मुलींना जेव्हा तुम्ही वाचणी देताना आणखीन प्रश्न ना, आलेले नाही दहा वर्षांनी हा प्रश्न फार जोरात येणार आहे घराघरात भाऊ आणि बहिणी यांची भांडं लागणार आहेत mm. शेतीची गोष्ट वेगळी आहो तुम्ही मुलीला हक्क दिला मुलगी शेती घेऊन जाईल का तिच्या सासरी नांदायला mm. काय करणार शेतीचं द्या हे कोणाला असं नाही वाटलं लोकांना की तुम्ही काय करताय समता नावाची जी गोष्ट ती कॉन्टेक्स्ट्युअल आहे समता एका व्यवस्थेच्या अंतर्गत करायची असते ती व्यवस्था तुम्ही बदलली का ती तुम्ही बदलू शकत नाही बदललेली नाही आणि अशा व्यवस्थेमध्ये तुम्ही हा जर मुद्दा आणला या वाटणीचा बरं त्याच्यातनं पुढे निष्पन्न काय झालं समजा मी तुम्हाला सांगतो म्हणजे आपण पूर्वी येणार तिथंच येणार परत कसा येणार समजा अ घरातली मुलगी आहे ती ब घरात गेली तिने वाटा मागितला तिला मिळाला आता ब घरातली मुलगी क मध्ये जाणार ती वाटा मागणार तिला ब घरातला म्हणजे म्हणजे शेवटी बिरीज तीच येते ना खो खोचा खेळ झाला मग बिरीज जर शेवटी तीच येणार असेल तर सगळी व्यवस्था आपण कशाला डिस्टर्ब करायची आहो स्त्रियांना जमिनीत वाटा नसणं म्हणजे त्यांना कमी लेखणं किंवा समान न लेखणं असं नाही आहे ह्या सगळ्या समितीच्या कल्पनांना तुम्हाला नीट पाहायला पाहिजे पायाल की काय नेमकं त्याचा अर्थ होतो तर तो, तो मुद्दा आला ना परत म्हणजे आधीच भा, भावाभावांची वाटणी आली आता त्याच्यात बहिणी आल्यामध्ये काय करायचं त्याच्या शेतकरी समाजाने हा फक्त एकट्या मराठ्यांचा प्रश्न नाही लक्ष द्या जे स्वतःला कुणबी म्हणतात त्या सगळ्यांचाच आहे त्यांच्याकडे हा मुद्दा आहे हा व्यापक मुद्दा आहे मग त्याच्यातनं काय करायचं तो मार्ग काढणं नाही समाज धुरीण्याचं काम आहे समाज धुरीन हे शॉर्टकट बघतं आणि सगळं समान डिस्टर्ब होतो mm. तर याच्यामुळं महाराष्ट्रातल्या म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांची विलक्षण कोंडी नी। झाली आता लोक काय युक्तिवाद करतात माहिती का लोकांचा युक्तिवाद फार सरळ असतो काय की हे काही खेळपत नाही हे काही आर्थिक माग असले पण नाही mm. हे सामाजिक माग असले पण आहे अरे अर्थ अर्थ ही गोष्ट पायाभूत आहे mm. तुम्ही आर्थिक माग असलेला असला की तुम्ही सोशली माग होणारच यातले अनेक लोक पन्नास वर्षापूर्वी सोशली मागास होते की नव्हते हा मुद्दा नाही परंतु तुम आर्थिक दृष्टिकोनातून माग असलेले नव्हते म्हणून ते सोशली सांभाळून घ्यायचे सगळे एकमेकांना आता इथे तुम्हाला इथंच प्रश्न आला ना काय करायचं तुम्हाला अहो मुलांना लग्न करा मुली तयार नसतात लग्न करायला शेतकऱ्यांशी लग्न करायला तयार नाहीत त्यांना नोकरदार नवरा लागतो ते शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे आत्महत्या करणं म्हणजे तुम्हाला तरी काय वाटलं नाही एक समूह समाजामधला शेतकऱ्यांचा आत्महत्या करतात त्यातले काही लोक ह्या गोष्टीची समाजाला भीषणता अजून कसं कळत नाही मग अशा शेतकऱ्यांच्या समुझा, समुदा समुदायामध्ये सोकॉन कुणब्यांना ओबीसी मानायचं आणि त्यांना आरक्षण पाहिजे पण मराठ्यांना नाही पाहिजे कारण मराठ्यांचे आमदार एवढे आहेत त्यांच्या त्यांच्या लोकसगळ्यांच्या प्रपोशनमध्ये ते आपोआप आले तर मी हे बाबा मला एक एक लक्ष द्या विनायकजी मी मराठ्यांची बाजू मांडत इथे आजवळ नाही अजिबात नाही हा इतिहास मला तुम्हाला सांगायला पाहिजे आरक्षणाचा एक कसं आणि कुठपर्यंत आलं त्याचं mm. तो मी तुम्हाला सांगतो आहे आत्ता जे मुद्दे पुढे आले आहेत ना सगळे की चौऱ्याण्णवचा जे आर नंतर आणखीन काय मंडल कमिशनचं स्टेटस नेमकं काय का mm. नंतर आ, ने का त्या जे आरमध्ये जे जाती घातल्या आणि नंतरही काही घातल्या त्या घालताना काय प्रक्रिया पाळली गेली कुठलेही कायदे पाळले गेले ह्याची चर्चा तेव्हाही होत होती ही नवीन नाही चर्चा बरं पण ते तो प्रश्न लावून धरत नव्हते का किंवा आपल्यालासुद्धा आहे ना सरळ मार्गाने मिळत असेल काही न करताय कोणाला न दुखवता कोणाचं न काढून घेता तर बरं ना कशा त्यांच्या याच्यातून आपण आता परिस्थिती अशी आली की जर तयारच नसतील तर मग त्यांना हे आचार काढू लागतात म्हणजे म्हणजे आता उदाहरणार्थ उदाहरणार्थांगी अशी भाषा करायला ला लागली की मंडल आयोगात बेकायदेशीर आहे